जयवल्लरी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। शहादा पंचायत समितीच्या उपसभापती काँग्रेसच्या वैशाली किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमानुसार रिक्त शहादा पंचायत समितीचे उपसभापतीपद भरण्यासाठी आवश्यक होते। त्यासाठी आज दिनांक 24 ऑक्टोबर निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यात सकाळी 11 वाजता राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सुलतानपूर गणातील वैशाली किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चांदसेली गणातील लता राजेंद्र बाविस्कर, तर भाजपतर्फे तिखोरा गणातील कल्पना श्रीराम पाटील या 3 उमेदवारांचा अर्ज त्या त्या पक्षातर्फे दाखल करण्यात आला होता। त्या उपसभापती पदासाठी टसन अधिकारी यांनी आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने दाखल केलेले अर्ज माघारी घेतल्याने काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वैशाली किशोर पाटील या बिनविरोध निवडून आल्याचे पीठासन अधिकारी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी घोषित केले। अधिकृत घोषणेनंतर माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या सदस्या हेमलता शितोळे, तालुका अध्यक्ष डॉक्टर सुरेश नाईक, पालिकेचे नगरसेवक चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, स्वीय सहाय्यक गणेश पाटील हे पंचायत समितीच्या आवारात दाखल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांकडून पंचायत समितीच्या परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। शहादा पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी राघवेंद्र घोपडे व लेखापाल विनोद ठाकरे यांनी कामकाज पाहिले। 2019च्या निवडणुकीनंतर पक्षीय बलाबर पाहिले असता भारतीय जनता पक्षाकडे यापूर्वी 12, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 11, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 1, तर 2021च्या निवडणूक पोटनिवडणुकीनंतर पक्षीय बलाबल सध्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे 14, भारतीय जनता पक्षाचे 12, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2। मतदारांनी काँग्रेस पक्षावर दाखवलेल्या विश्वासामुळे शहादा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिद्ध झाले। त्यामुळे आज पंचायत समितीत बहुमताने उपाध्यक्षपद काँग्रेसच्या ताब्यात आले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी दिली। तर पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीत मिळालेल्या बहुमतामुळेच काँग्रेस पक्षाने पुन्हा बिनविरोध उपसभापतीपद ताब्यात घेऊन पुन्हा काँग्रेसने सत्ता स्थापन केली असल्याचं मत जिल्हा परिषदेच्या सदस्या हेमलता शितोळे यांनी व्यक्त केले। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार।